आणि एक महत्त्वाची बातमी, ऊस दराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेली आहे। सांगलीच्या वसंतदादा साखर कारखान्यासमोर स्वाभिमानीचं आंदोलन सुरू आहे। या आंदोलना दरम्यान पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झालेली आहे। आताची महत्त्वाची बातमी ही थेट दृश्य आपण पाहतोय TV9च्या माध्यमातून। ऊस दराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेली आहे। सांगलीच्या वसंतदादा साखर कारखान्यासमोर स्वाभिमानीचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलना दरम्यान पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्याचं वृत्त आहे। वसंतदादा कारखान्याच्या गेट समोर शेतकरी आक्रमक झालेले आहेत आणि या ऊस दराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेली आहे। कार्यकर्ते गेटवर पोहोचलेले आहेत आणि यावेळी पोलीस सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांना बाजूला करण्याचं काम पोलिसांकडून केलं जातंय, मात्र तरीही कार्यकर्ते आक्रमक आहेत। तर ऊस दरा संदर्भातली चर्चा फिसकटल्यामुळे स्वाभिमानी आक्रमक झालेली आहे। सांगलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेली आहे। ऊस दरा संदर्भातली चर्चा फिसकटली आणि त्यानंतर स्वाभिमानी आक्रमक झाली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शंकर देवकुळे यांच्याकडून। शंकर, ऊस दरा संदर्भातली चर्चा फिसकटली आणि स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, काय अधिकची माहिती? नक्कीच श्वेता, आपण पाहू शकता गेले 8 दिवसाची मुदत राजू शेट्टी यांनी या सर्व जिल्ह्यातील कारखानदारांना दिली होती। सांगली जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर ही 8 दिवसाची मुदत दिली होती आणि ही मुदत आज संपली, त्यामुळे आक्रमक झालेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व कार्यकर्ते राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली या वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना प्रणित डच इंडिया कंपनीच्या ठिकाणी ठिय्या आंदोलन चालू आहे। काटाबंद आंदोलन सुरू असताना वसंतदादा कारखान्याचं आणि डच इंडिया कारखान्याचं शिष्टमंडळ या ठिकाणी राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलं होतं, मात्र ऊस दराची चर्चा फिसकटल्याने आक्रमक झालेले सर्व कार्यकर्ते पुन्हा एकदा या कारखान्यावरती गेटवरती चढून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते आणि या सर्व घटनेमध्ये पोलीस आणि आंदोलनकर यांच्यामध्ये झटापट सुरुवात झालेली आहे आणि एकंदरीत पाहता आक्रमक झालेले सर्व कार्यकर्ते पुन्हा एकदा राजू शेट्टी यांच्या नावानं घोषणाबाजी करत या ठिकाणी आंदोलन आक्रमक झालेलं आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असं आक्रमक माजी खासदार राजू शेट्टी यांनी घेतलेलं आहे। अगदी, यंदा उसाला पहिली उचल FRP अधिक 100 रुपये द्या या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। सोबत माजी खासदार राजू शेट्टी आहेत। काल जयंत पाटील यांनी सांगितलं की ऊसाचा तिढा सुटलेला आहे आणि TV वर दिसण्यासाठी राजू शेट्टी आंदोलन करत आहेत आणि माझं नाव घेत आहेत, काय आहे नेमकं? जयंत पाटलांच्या एवढी वाईट अवस्था माझी अजून झालेली नाही आहे असं काहीतरी आरोप करून TV वर दिसायला आणि त्यांच्यावर आरोप करण्याची गरजच काय आम्हाला? ते महाराष्ट्रभर शेतकऱ्यांच्यावर अन्याय होतोय म्हणून टावं पोडत फिरायला लागलेले आहेत, पण बुडाखाली काय चाललंय ते बघा। तुमच्या कारखान्याचा 10 तास काटाबंद पडतो, कायदा सांगतो की ऊस तुटल्यानंतर 14 दिवसाच्या आत विनाकपात एकरकमी FRP द्यायला पाहिजे। तुमच्या कारखान्याची FRP 3212 रुपये निघते आणि ती सुद्धा तुम्ही देत नाही, नियमबाह्य वागताय तुम्ही आणि दोष दुसऱ्याला देताय, कशाला असले धंदे करताय? जयंत पाटील आणि विश्वजीत कदम हे त्यांच्या हातातील कारखानदारांना वेटीस धरून राज्य सांगली जिल्ह्यातील ऊस दराचा प्रश्न सोडवत नाही आहेत असा थेट आरोप राजू शेट्टी यांनी केलेला आहे। कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली।